अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील हिवरखेडा रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य कुस्तींच्या दंगलींचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य कुस्ती दंगलींचे उद्घाटन ट्रिपल महाराष्ट्र स्त्री DYSP विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर परिषदेचे नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या कुस्ती दंगलीत अनेक मल्लांनी आखाडा गाजवला, तर या भव्य कुस्तींची दंगल पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी फार मोठी गर्दी केली होती। गिरीश भाऊंनी असा शब्द दिला, परंतु साहेबांनी तर दिलाच होता, तर विजू भाऊला आम्ही क्लास 1 ची नोकरी देऊ, DYSP देऊ असं कबूल केलं। आणि जेव्हा वेळ आली, जेव्हा मी जायचो मुंबईला, तेव्हा भाऊंनी सांगितलं का क्लास 1 ची नोकरी आपल्याला विजू भाऊला द्यायचीच आहे। आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला इतिहासात जसं स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत अशी घटना घडली नाही, विजू भाऊसाठी स्पेशल GR निर्माण केला, नियम निर्माण केला पुऱ्या महाराष्ट्रासाठी। आणि त्याचा फायदा म्हणून विजू भाऊ बरोबर परत 3 जणांना DYSP पद मिळाले। तर अशा पद्धतीने त्याच्यात गिरीश भाऊंचा सिंहाचा वाटा आहे। गिरीश भाऊंनी जी मेहनत घेतली विजू भाऊंसाठी आणि हा सगळ्या खेळाडूंसाठी त्याचा उपयोग झाला, म्हणून त्याच्यात सगळ्यांनी गिरीश भाऊंचा टाळे वाजवून अभिनंदन करायचंय। आणि गिरीश भाऊंना खेळाडूंचे फार जाणीव आहे। आज आमच्या गावाला जसं दंगल होत होता, त्याप्रमाणेच आपल्या गावाला सुद्धा चांगला दंगल भरवला, शिस्तीत चाललेला आहे कार्यक्रम। म्हणून मित्र, गिरीश भाऊंच्या खेळाडूंवर, प्रत्येक खेळाडू कोणत्याही खेळाच्या असो, त्यांच्यावर खूप प्रेम आहे। आणि गिरीश भाऊ जेव्हा जेव्हा जात होतो, कितीही लोक आले त्यांना चहा पाणी नाश्ता प्रत्येकाची समस्या सोडवत होते। जेव्हा मी ते वर्षभर पाहिलं, गिरीश भाऊंची खूपच क्षमता आहे। आणि खरं पाहिलं तर हा योग जामनेर गावी ही माझी दुसरी वेळ येण्याची, आणि मी गिरीश भाऊंचा धन्यवाद करतो की मी आज ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि या महाराष्ट्र पोलीसचा DYSP म्हणून आज मी या सेवेमध्ये काम करतोय। त्यात खूप मोठा वाटा गिरीश भाऊंचा आहे। माझ्या आई वडिलांनी मला शिकवली कुस्ती कशी खेळायची, पण त्या कुस्तीचं जे मला यश मिळालं होतं, त्याचं जे चीज मला ते करून दिलं ते गिरीश भाऊने, त्यात खूप मोठा वाटा आहे। आणि त्यांना खेळाची तर पहिल्यापासूनच आवड होती, आणि त्यात विशेष म्हणजे कुस्ती या खेळाची खूप मोठी आवड होती। मंत्रालयामध्ये गेल्यानंतर कधी असं झालं नाही की गिरीश भाऊने माझ्या वडिलांना आणि मला असं वाटू नाही दिलं की जे काम इतकं अवघड आहे की ते महाराष्ट्र केसरी झाल्यावर DYSP पद मिळणं हे खूप अवघड होतं, जे संविधान मध्ये सगळं ते चेंज करून आज मला या पदावर त्यांनी बसवलं। म्हणजे हा आपल्या माझाच नाही तर आपली जी महाराष्ट्राची जी कुस्ती आहे तिचा सर्वात मोठा बहुमान आहे। आज जे लोक माझ्याकडे बघतात वेगळ्या दृष्टीने की एक पैलवान महाराष्ट्र केसरी पोलीस, महाराष्ट्र पोलीसच्या पोलीस खात्यात DYSP म्हणून वावरतो, तर सगळ्या पैलवानांकडे बघण्याचा जे लोकांचा दृष्टिकोन आहे तो एक वेगळा चांगला प्रकारचा आहे, तो फक्त गिरीश भाऊंमुळं। आणि आज जे पुढे महाराष्ट्र केसरी होत आहेत त्यांना पण एक चांगल्या प्रकारची नोकरी जी मिळतीये ती फक्त गिरीश भाऊंमुळं। आणि आज मी या जामनेर वासियांना सांगतो, ज्या कुस्त्या आज तुम्ही या बघताय, या कुस्त्यासाठी खेळण्यासाठी आलेले जे पैलवान आहेत सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, इंदोर, दिल्ली, पुणे या ठिकाणाहून पैलवान आलेले आहेत। आणि या ज्या कुस्त्या इतक्या शांततेत चाललेल्या आहेत यात पण गिरीश भाऊचा खूप मोठा वाटा आहे। आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, मंडळी आहेत, त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे। या कुस्त्या जशा या वर्षी भरल्या तशा पुढच्या वर्षी सुद्धा अशाच भरल्या गेल्या पाहिजेत, आणि दरवर्षी प्रमाणे या भरल्या गेल्या पाहिजे।
मी या ठिकाणी आज आवर्जून आलोय, कारण की ते म्हणता लग्न झाल्यावर बाहेर जाता येत नाही, पण वडील पण एका विचाराचे, मी पण एका विचाराचे, त्यामुळे मी म्हटलं जायचं कुस्त्यांना। तर खूप अतिशय सुंदर अशा कुस्त्या चालू आहेत, सगळ्यांनी शांततेने जे बघतायत ते खूप चांगले जामनेरवासी शांततेने कुस्ती उलट बघतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि अशाच कुस्त्या अजून खूप चांगल्या कुस्त्या आहेत पुढे, सोलापूरचा महारुद्र काळे खूप मोठ्या मोठ्या कुस्त्या आखड्यात घेतलेल्या आहेत, तर सगळ्यांनी शांततेत बसून या कुस्त्या बघावेत। आणि परत एकदा गिरीश भाऊंचा धन्यवाद करतो की त्यांनी मला या महाराष्ट्र पोलीसची सेवा करण्यासाठी महाराष्ट्र पोलीसच्या खात्यात घेतलं, आणि मी माझ्या वडिलांचा आणि माझ्या परिवाराचा धन्यवाद करतो की त्यांनी मला या कुस्ती क्षेत्रामध्ये, त्यांनी कुस्ती क्षेत्राचा जो प्रवास आहे माझा तो माझ्याकडनं करून घेतला। मेहनत तर सगळे करता, पण ते जे मार्गदर्शन असतं ते आपल्या घरच्यांकडूनच भेटतं, आणि ते मला भेटलं त्यामुळे मी आज या जागेवर आहे। मी सगळ्यांचा धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे। लोकल इच्छा मान्याचा प्रयत्न इथं आताची पकड झालेली आहे। तिकडे दुहेरी पडकडीला करीला कुस्ती गेलेली आहे। आवेश पैलवान रामनेर आणि रियान पैलवान बरारको अशी कुस्ती आखाड्यातली राहतली महान कुस्ती सुरू आहे। या मैदानात एक वेगळी शिस्त, हे देवकार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाजकार्य, पोलिसांपासून घेणे ते त्यांना बाहेर करा। पोलिसांना विनंती आहे की ते कोणी उभारा आणि अशी काळजी घ्या। श्रावण तुम्ही बसा की खाली यांना सिस्टीमला त्रास होतो, ऑपरेट करता येत नाही याची काळजी घ्या। सगळे आपलेच कार्यकर्ते आहे, हे जे साऊंड सिस्टीम आहे तिला मोकळी करा, साऊंड सिस्टीम मोकळी करा। रेंज भेटत नाही रेंज, त्यामुळे खाली बसून घ्या। ऐशी जगा पर माहिती आहे कोई ना काय ओठ अशा जागेवरती बसा, तुम्हाला कोण ओठ म्हणणार नाही। डोक्याला डोकं कुस्ती होत नाही पहिला, सुंदर कला जंगला बसण्याचा प्रयत्न। गतिमान एवढा 21व्या शतकामध्ये 3-3 मिनिटाचे रन आवडले, समोर सुंदर लपेट मारला। विजय झाला त्यावेळेला लोक कौतुक पोहोचला। जामनेरच्या मातीमध्ये किती ताकद आहे त्यानं दाखवलेली आहे। एक शांतता असली पाहिजे, तुम्ही कुस्त्या बघायला आला कुस्त्याचं बघा की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। पहिल्यांदा शिस्त असेल तर ती शेवटपर्यंत शिस्त चालत असते। आम्ही अनेक ठिकाणी रोजच मैदानला, युवराज वाघ सरांचा 15 दिवसापूर्वी फोन आला, मैदान घेतात जमलेला फार मोठं मैदान आहे। आज आमच्या भागातही मैदान होतं, पण वाघ सरांनी आत्ता झाला। विजय भाऊ चौधरी येणार आहेत, असलम काजी वस्तार येणार आहेत, कुस्ती क्षेत्रातली दिग्गज माणसं येणार आहेत। त्या मैदानला रंग भरला पाहिजे। उरवरे शंकरांना पुजारी आणि बापूसाहेब राणे यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीचा पाया रचला। आणि मी पंढरपूरचा कुस्ती समालोचक धनंजय म्हणते, विजय भाऊ चौधरी आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातला समाधान घोडके, असलम काजी, नितीन खुर्द, नरसिंह यादव कित्येक पैलवान बरोबर, विजय भाऊ, समाधान घोडके आणि माझ्या गावामध्ये 3 किलोमीटरचं अंतर आहे। तुमच्या अनेक कुस्त्या पाहिल्यात मी, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक धगधगता तारा विजय दादा चौधरी, विजय भाऊ चौधरी या महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न एवढी लगेच गर्दी होती। एक पैलवान पडतो, 10 जण पैलवान त्याच्या पाठीमागे पडतात। ईश्वर राजपूत जमणार आहे का आलेला आहे? कृपया कृपया
कळ्याच्या मध्ये कोणी जीव नका, हातात पैसे घेऊन आकाऱ्यामध्ये फिरवू नका, प्लीज विनंती। पैसे घेऊन कोणीच परस्पर फिरू नका, आयोजकांच्या व्यतिरिक्त कड्यात कोणीच राहणार नाही। पैसे घेऊन फिरवू नका, त्या पैलवानची आकाऱ्यावरती कुस्ती लावली जाणार नाही। पैलवान थर्ड आणि फायनल क्वाल गैरहजर असल्यामुळे त्याला बाद केले जाते, त्याची कुस्ती लावताय का काय करताय बघा, त्याला विजयी घोषित आहे का? कुठे आला उभा राहून राहिला, सगळे फिरू राहिले, मी फिरू राहिलो सगळे उभे। अरे असं परत येऊ नका, सौरभ आहे का हे क्लिअर केलं जात आहे। संपलेल्या या कुस्तीमध्ये पैलवान ईश्वर राजपूत हा पैलवान विजयी झालेला। हनुमान तोमा पाला का, हनुमान तोमा पहिला पुकार, राजेंद्र वाकोडे काजळा, राजेंद्र वाकोडे काजळावालाय का? अक्षय पाले जामनेर, यवराज चौधरी अमळनेर, अक्षय पाले जामनेर पहिला पुकार, यवराज पहलवान हा विजय झालेला आहे। प्रत्येकाच्या खिशात 100 रुपये 200 रुपये असतील। पैलवान तरवारे आणि विक्की महाजन पावरे तरवारे गे, सचिन शिंदे जामनेर आणि जितू धनेल पाळरे लगेच चार चार कोटी अगोदर पुकारतोय मी, उशिरा आले काय मोठं होत नाही। पुकार दिला की ताबडतो वाकाड्यामध्ये यायच। सचिन शिंदे जामनेर जितू धनगर पाळरे राहुल पैलवान करमोर आणि दामू वाकोडे कजगाव सागर राजपूत जामनेर आणि ईश्वर सोळवडे पासवडे 3:30 दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाली आणि राहुल काळे आकाऱ्यावरती येऊन जावा, जनता जनार्दन दर्शन द्या। राहुल काळे हा राज्यस्तरीय मेडलिस्टचा पैलवान जामनेरची शान मान आणि सन्मान जन दंगल फिल्म मध्ये काम बजावलेला आहे। ज्या आमिर खान दंगल फिल्म काढून भारत देशाच्या कुस्तीला वाढवण्याचं फुलवण्याचं भरवण्याचं काम केलं त्या फिल्म मध्ये राहुल काळेने कामगिरी बजावलेली आहे। असा राहुल काळे इथं उपस्थित होता। हा राहुल आलेला जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ते गाव। तुम्हाला वाजवायचंय तर उठून वाजायचं, पैलवान आले नंतर तुम्ही बसून वाजवताय।
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले एक वजनदार व्यक्तिमत्व विजयभाऊ चौधरी यांचा पट्टा येतो गोकुळ सावळे पुण्याचा हे शिट्ट्या मारू नका अशा शिट्ट्या मारता येते खरं आपण पैरवाना तुम्ही शेती का मारताय अक्षय घन जांभळेच्या कब्जा घेतलेला समोरासमोर गोष्टी सुरू आहे समोर आली गावात निकाल टाकता येतो धुमी मारता येते कराजे मारता येतो फट सावतो मारता येतो दही पट करता येतो ढाक लावता येते फट करणारा पाहिजे विजयभाऊ चौधरी होईपर्यंत सर्व कुस्ती अनेक ठिकाणी 80% या घरालो डावावरती व्हायच्या पुण्या महाराष्ट्राला माहितीये प्रत्येक कुस्ती तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा कुस्तीतले जादूगा विजय चौधरी पैलवान अनेकांचे या महाराष्ट्राच्या कुस्तीचे कदनकार अनेकांनी त्यांच्या कुस्तीच्या घरालोच्या भीतीनं तयारी सोडल्या नाव सांगा आणि घन पैलवान अक्षय घन जांभळेचा विजय झाला काही येऊ नका प्राध्यापक प्राध्यापक शरद पाटील सर कृपया व्यासपीठावर येतील गांधीजींना पार्टीचे नगरसेवक प्राध्यापक शरद पाटील सर 2 मिनिटांची वेळ हो 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 स्वारी घालण्याचा प्रयत्न आहे एकलंगी घातली आहे हाताची सांड काढण्याचा प्रयत्न आहे गोकुळ पैलवानचा नागपट्टी देण्याचा प्रयत्न आहे सिंगल लेसन चालवण्याचा प्रयत्न आहे एक मेहनती पैलवान कष्टाळू पैलवान गोकुळ साबरे मामासाहेब मोहोळ पुणे ट्रिपल महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी साहेबांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय टाळ्या होण्या पाहिजे तो Thank you.
शिवानी चौधरी हातवरती बाई हातवरती शेवासा आणि नंदिनी महाजनला सोहळा मुला अपेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी काय होतो कौतुक मुलीचं कन्या ससुर अशी जाय मागे पतोनी पाहे कैसे होय माझ्या जीवा जेव्हा भेटशील केशेवा मुलगी दोन्ही घरचा देवाला होत असते एक वागिना एक नागिना म्हणून लेख वाचवा देश वाचवा त्रिवरुणा त्या थांबवा आणि लोकीच्या जन्माचं स्वागत करा काय बोललेलं काय ऐकायला जात नाही प्रेक्षकांना सिंगल लेसन ठरवलेला काही घडू शकत समुद्र की नौकाही लाटा से डवाते है लेकिन कोशिश करने वालों की कभी नहीं हार होती डबल लाओ डबल प्रयत्न कर पुन्हा होती आता कुस्ती लागेल अरे आताची पक्कार नंदिनी महाजन संपलेल्या कुस्तीमध्ये लाईट पोल जाऊन बाजूला वा सगळ्यांनी लाईट पोल पासून सगळ्यांनी बाजूला लाईटीच्या खांबापासून दूर व्हा पोलिसांना विनंती आहे लाईट गडकरी दगडोबारी चौपटले व्यासपीठावरील मान्यवर आखाड्यामध्ये तीन राष्ट्रगीत होईल आणि मगच कुस्तीला सुरुवात होईल शेवटची एक कुस्ती वाटली सगळ्यांनी शांततेने बघा यानंतर एकच शेवटची कुस्ती आहे महाराज आहे आणि पैलवान अशीफ दिली एक नंबरची कुठली 51,000 रुपये आणि चांदीची गदा जितेंद्र रमेश पाटील यांच्या दोन शेवटच्या कुठीसाठी हे बक्षीस आहे का कब्जा घेतलेला आहे बबलू जाणी निघून गेलेला आहे परत समोरासमोर कुस्ती आहे हे देवकार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य विनाशाच्या कडेवर असणाऱ्या तरुणाला सशक्त मार्ग आणण्याचं काम आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं काम इथं भारतीय जनता पार्टी करते हे कौतुक आणि कसब मनेजी बाबुरावांना हिवराळे आणि धोंडो अप्पापाने यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं केजीओ महाजन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं तर मन धनानं कायमचे म्हणाल आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी महाजन भाऊ हे मान्यवर आठवड्या उठे जाते पुण्यात एवढ्या मिट्टो सलाका नाही आनंदाला वंचित राहत नजरेला नजर भेटली बोलावी मनगट मनगटाला भेटली महाराष्ट्राच्या कुस्तीचा हेडर असणारे व्यक्तिमत्व विजयी भाऊ चौधरी सर ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि डीवायएसपी असा भूमी संगम साधलेले पैलवान त्या कुस्तीला सदर गप्पन ठरवलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून घराघरामध्ये कुस्ती पाहायला मिळते वादळापूर्वीची शेतमा
कुछ करें करवाजी, कुछ करें, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, नाम भी कमाओ, अपने घर का नाम बच गयो मंजिले उन्हें को मिलते जिनके सपनों में जार होते हैं, बंद होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। घुटना पड़ा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।